नंदुरबार सिटी ऑफ दादा अँड बाबा गणपती. आणि मला माहिती आहे सर्व जणांना बाप्पांचे एक वेगळंच वेळ राहतं, पण तर मित्रांनो आज तुम्हाला बाप्पांचे वेगवेगळ्या प्रकारचे रूप दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चलतो नंदुरबारातल्या एका अशा कारखान्यात जिथे तुम्हाला लहानपासून तर मोठ्या मूर्त्यांपर्यंत आणि बिना सजवलेली पासून सजवलेली मूर्तीपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारच्या मूर्त्या भेटतील. म्हणजेच तुम्हाला पुणे मुंबई किंवा पेणपेक्षा पण छान प्रकारचे मूर्ती तुम्हाला नंदुरबारमध्ये दाखवतो. तर शेवटपर्यंत बघा या ब्लॉगला, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये आणि सर्वांपर्यंत जे जे गणपती बाप्पांचे भक्त आहेत त्या सर्वांपर्यंत ब्लॉगला शेअर करा. कमेंटमध्ये जय गणेश लिहायला विसरू नका. चल चला तुम्हाला घेऊन जातो एका मस्त कारखान्यात. तर मित्रांनो आता आपण आले नंदुरबाराच्या एक अशा कारखान्यात जिथं तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारच्या मूर्ती तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथं खूप सुंदर प्रकारच्या मूर्ती आणि तुम्हाला इथं वेगवेगळ्या पोस्टच्या मूर्त्या तुम्हाला इथे भेटतील. या तुम्ही एकदा व्हिजिट करू शकतात. तर इथे खासियत अशी की ह्या मूर्त्यांना अतिशय छान प्रकारे सजवलेलं आहे, त्यांना कलर काम केलेलं आहे आणि मूर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारांच्या पोजेस आहेत. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात ही मूर्ती आपल्या कष्टभंजन हनुमान दादांसारखी आहे आणि या बऱ्याच साऱ्या मूर्त्या आहेत. त्यांच्या खाली तर नावं लिहिलेलं आहे. हे बघा, ही आहे श्री सम्राट गणेश, तर ही आहे श्री बडा बालाजी. तुम्ही इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्ही बघू शकतात. तर सिनेमॅटिक्स बघायचे आहेत इन 3, 2, 1. तर मित्रांनो आता तुम्ही याच कारखान्याच्या आपण पहिले ते दुसऱ्या साईडला पाहिला, तुम्ही आता ह्या साईडच्या भी मूर्त्या तुम्ही पाहू शकतात. तो अंकल जी कैसा लगता है आपको यहाँ पे काम करके? काम करने बहुत अच्छा लगता है. ये ओंकार मंगल सिटी 8% कारखाना है. यहाँ पे छोटे से लगा के बड़े आदमी तक और लेडी से भी अच्छा काम कर रही है. और आपकी टीम के बारे में कैसा लगता है जो इस पूरे कारखाने में आपके साथ मदद करती है और इन सारी गणेश मूर्तियों को बनाने में आपके साथ है? टीम अच्छी है तो ही हम अच्छा काम कर रहे हैं ना, टीम के ऊपर तो हमको गौरव है. और आपके कारखाने को कितने साल हो गए? ये 20 साल हो गए. और कैसा लगता है गणपति जी के साथ इतने महीने तक आप रहते हो? अरे गणपति का सीजन आता है तो मेरे को उम्मीद के साथ नहीं आना पड़ता है मेरे को कि नहीं हमारे गणपति का सीजन चल रहा है. दूर दूर से लोग आते हैं, MP महाराष्ट्र गुजरात के लोग मुझे भी पहचानते हैं कि ये अजी आई नहीं महाराष्ट्र में. अतिशय खूप सुंदर मूर्त्या आणि भरपूर मूर्त्या आहेत. पूर्ण 3 मजली इमारत आहे पूर्ण फक्त मूर्त्यांसाठी. हे त्यांच्या हेड ऑफिस धरून घ्या. तर इकडं हे 3 मजल्यावर आम्ही उभे आहेत आणि संपूर्ण इथं मूर्त्या आहेत आणि छान 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 प्रकारच्या मूर्त्या जर तुम्हाला अतिशय सजवलेल्या पण भेटतील आणि तुम्हाला त्यांना तुम्हाला खरी धोतर लावून पाहिलं असेल तर तुम्हाला तेही भेटेल, सजवून पण भेटतील. चला दाखवतो अजून. नाथ तू मायेची हाक तू भक्तीचा नाद तू माऊली तुझी दया. तर अंकल अभी तर कितने मूर्ती अभी बची है? 100% मूर्तियां थी. 100% में से 90% हमारी मूर्तियां व्यापारियों ने बुक कर लिया है माल. उसके बाद में बाकी जो बचा है 10% माल वो यहाँ के कस्टमर और आजू बाजू के जो मंडल वाले आते हैं वो 10% माल बुकिंग कर लेते हैं. तो अभी इस टाइम में हमारे पास कोई मूर्तियाँ शिल्लक नहीं है. तो मतलब अभी यहाँ पे जो दिख रही है वो एक भी मूर्ति अभी शिल्लक नहीं है? एक भी नहीं मिलेगी अभी. मतलब अभी ऊपर बाकी के नहीं, सब पूरा माल बुक हो चुका है. और ये सारे आप खुद सजाते हो? नहीं, घरवाले सजाते हैं. मतलब सारे वर्कर्स, मतलब आप इधर ही सारा काम करते हो? पूरा वर्कर ही काम करते हैं. और अगर किन्हीं अगर इन लोगों को अगर बुक करनी हो तो आप कितने मंथ्स पहले आए? उनको आना पड़ेगा मई महीने में. जल्दी आना पड़ेगा मई और जून के महीने में, जल्दी आना पड़ेगा. तो आपसे कांटेक्ट करना हो तो डिस्क्रिप्शन में इनका पूरा कांटेक्ट एंड नंबर्स एंड सारे नेम डिटेल्स कांटेक्ट मैंने डिस्क्रिप्शन में दे दिए.
तुम्हाला कसं वाटतं इकडे काम करून? दादा एक काम करून खूपच वाटतं, मनाला एकदम प्रसन्नता वाटते. कसं आता हे काम मी 4-5 वर्षापासून करतोय तर मला आवडच होऊन गेलेली, म्हणजे असं काम अजून निघू वाटत नाही. तर तुमचे काय काम राहतं इकडं? मी सकाळी आलो का जे मला काम देतो ते मी चालू करतो. ते समज धोतर राहिली, इथं पाहू शकतो तू, धोतर राहिली. आता याच्यात काही खड्डे ते थोडं नीट करायचे, असं अजून काही राहिलं त्याला दागिन्यांना वॉर्निश मारायचे ब्लॅक. आणि कलरिंग पण तुम्हीच करतात का? हो.